कोठडी मागितलेली आहे चौकशीकरता. बघूयात न्यायालयावरती काय निर्णय देत आहे. पुढे बघूयात नाशिकमध्ये कोरोना रुग्णांचे मोठे हाल होत असल्याच्या धक्कादायक गोष्टी समोर आलेल्या आहेत. न्यूज 18 लोकमतने याबाबत अनेक धक्कादायक वास्तव समोर आणलेलं आहे. एकीकडे व्हेंटिलेटर नसल्याने रुग्णांचा होत असलेला मृत्यू, तर दुसरीकडे अद्ययावत व्हेंटिलेटर असूनही त्या धुळखात पडल्याची भीषण परिस्थिती नाशिकमध्ये. दरम्यान पीएम केअरकडून नाशिकमधील सरकारी रुग्णालयांना अद्ययावत 17 व्हेंटिलेटर तब्बल 1.5 महिन्यांपूर्वीच पाठवण्यात आले आहेत, पण आजपर्यंत त्यांची जोडणीच झालेली नाही आहे. या नव्या कोऱ्या व्हेंटिलेटरची काय स्थिती आहे, नेमकी काय परिस्थिती आहे, हे दाहक वास्तव दाखवतोय आमचा प्रतिनिधी प्रशांत बाग. नाशिक जिल्ह्यातलं कोरोनाचं हॉटस्पॉट झालं होतं मालेगाव, आणखीन त्यानंतर मालेगावचा दर नियंत्रणात आला, पण नाशिक शहर मात्र कोरोनाचा नवा हॉटस्पॉट झालाय. आणि याचमुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून अनेक या ठिकाणी दावे केले गेले. केंद्र सरकारनं बोललं त्याप्रमाणे अनेक सोयीसुविधा सुद्धा पाठवल्या, एक नाही दोन नाही तब्बल 26 व्हेंटिलेटर. आपण बघतोय की हे बघा, पीएम केअर्समधनं आलेलं एक व्हेंटिलेटर CV200 हे अत्यंत ॲडव्हान्स व्हेंटिलेटर मानलं जातं. आणि हे एक नाही तर अनेक व्हेंटिलेटर या ठिकाणी असे पडीक अवस्थेत आहे. आपण नाशिकच्या बिटको या सरकारी रुग्णालयात आता आपण आहोत आणि आपण बघतोय की प्रत्येक ठिकाणी हा बेड सुसज्ज तयार आहे, वॉर्ड तयार आहे, व्हेंटिलेटर लावण्यात आलेले आहेत, पण या एकाही व्हेंटिलेटरची जोडणी मात्र अद्यापपर्यंत कोणतीही कुठेही दिसून येत नाही. एकीकडे नाशिकचा मृत्यूदर वाढतोय, दररोज 900 ते 1000 रुग्णसंख्येत वाढ होते, तर दुसरीकडे की व्हेंटिलेटर नसल्यामुळे लोकांना उपलब्ध होत नाहीये, मृत्यूदर वाढतोय, पण प्रत्यक्षामध्ये काय परिस्थिती आहे की अशा प्रकारचे व्हेंटिलेटर्स या ठिकाणी आले आणि हे व्हेंटिलेटर्स अजूनही त्याच अवस्थेत पडून आहे. नेमक्याला जबाबदार कोण? केंद्राने दिलं पण राज्याने राखलं का, हा प्रश्नही आता नक्कीच उपस्थित होतो. खरोखर तंत्रज्ञ या जोडणीसाठी उपलब्ध नाही का? खरोखर ऑक्सिजनची सुविधा रुग्णाला वेळेवर मिळत नाही का? अनेक बेड या ठिकाणी उपलब्ध असताना सुद्धा बेड उपलब्ध नाही, अशा प्रकारची हेल्पलाईनवर माहिती का दिली जाते? या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं प्रशासनाला द्यावीच लागणार. सगळ्यात महत्त्वाचं की अशा प्रकारची मदत जर का केंद्राकडनं येत असेल तर राज्य सरकारनं सुद्धा गांभीर्यानं या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्याच पाहिजे. हे आहे दाहक वास्तव. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. यानंतर वेळ झाली एक ब्रेकची, ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.